गेले अनेक दिवस रखडलेल्या कामोठ्यातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाचा तिढा सुटण्याची चिन्ह निर्माण झाली असून 31 मार्च पर्यंत या रस्त्याचे काम मार्गी लावा अशी सक्त ताकीद रस्ते बांधकाम विभागाचे सचिव CP जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या विभागाचे सचिव श्री जोशी यांच्यासोबत मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करून त्या संदर्भातील आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम महसूल मदत कार्य व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील गेल्याच महिन्यात मल्हार महोत्सवानिमित्त पनवेल येथे आले होते. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठीतून मुंबईकडे जाणाऱ्या रखडलेल्या मार्गाची व्यथा त्यांच्याकडे मांडली. त्याची दखल घेत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यक्रम संपताच कामोठे एक्झिट जवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती व या रस्त्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सचिव CP जोशी यांच्यासोबत मंगळवारी मुंबईत आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठक झाली. या बैठकीत 31 मार्च पर्यंत कामोठे एक्झिटचा प्रश्न सोडवण्याचे ठरले आहे. यावेळी नगरसेवक जगदीश गायकवाड, सभापती विकास घरत, नगरसेवक विजय चिपळेकर, OBC सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, कप संस्थेचे अरुण भिसे, श्री सलोलीकर, प्रदीप भगत, हर्षवर्धन पाटील, हॅप्पी सिंग आदी उपस्थित होते.